जयहित मी ब्रिगेडियर हेमंत महाजन श्रीमती अलका मनोहर वठारकर सहकार्यवार्य सहकार्यवाह ज्येष्ठ नागरिक सेवा संघ वजीरा बोरिवली पश्चिम यांच्या विनंतीला मान देऊन आपल्याशी संवाद साधतो आहे आपल्या संघामध्ये तीनशे पन्नास सदस्य आहेत की जे प्रत्येक शनिवारी जे आपण कार्यक्रम यूट्यूबच्या द्वारे प्रसारित करता ते बघतात आणि सभे संघाचे जे एकूण सभासद आहेत यांची संख्या आठशे त्रेपन्नवरती वरती आहे मी आपल्या सगळ्यांचा सा आभारी आहे की कारगिल युद्धावरती जे मी एक प्रेझेंटेशन दिलं होतं ते आता आपण बघणार आहोत कारगिल युद्धामध्ये भारतीय सैन्याने स्वतःचे रक्त सांडून देशाचे रक्षण केले या सगळ्या शूरवीरांची कहाणी मग ते कॅप्टन विक्रम बत्रा असो की मनोज पांडे ही आपण नक्कीच बघाल आणि आपल्याला ती नक्कीच आवडेल मला वाटतं की सिनियर सिटिझन्स हे आज आपल्या समाजातले एक अतिशय महत्त्वाचे घटक आहेत कारण असं की त्यांची बहुतेक सगळी जी फॅमिली कमिटमेंट असते ती संपलेली असते आणि आपण जर आजच्या पिढीकडे बघितलं तर आजच्या पिढीला रोटी कपडा मकांच्या लढाईमध्ये इतर काहीही करायला अजिबात वेळ नसतो तर सिनियर सिटिझन्स ज्याला पब्लिक एज्युकेशन म्हणायचं की त्यांना इतके वर्ष आयुष्य जगण्याचा अनुभव असतो त्यांनी आपल्या जीवनामध्ये अनेक चांगल्या गोष्टी केल्या असतात त्यांचे अनुभव वेगवेगळ्या क्षेत्रात कसं काम करायचं चा। चांगलं काय वाईट काय मॉरल्स इथिक्स देशा देशाविषयीचं प्रेम देशभक्ती देशाकरता आपण काय करू शकतो अशा प्रकारच्या अनेक गोष्टींचं पब्लिक एज्युकेशन आपण यंगर जनरेशनला सोशल मीडियाच्या माध्यमातून मग ते फेसबुक असो की यूट्यूब असो आपण हे करू शकतो आणि मला वाटतं हीच आपली समाजाला एक सर्वात मोठी देणगी राहील आणि हे सगळं आपण घरी राहून करू शकतो म्हणजे आपल्याला कुठे बाहेर जायची गरज नाही जेवढं तंत्रज्ञान आता डेव्हलप झालेलं आहे लक्षात असावं की आत्ताच ऑलिम्पिक सुरू आहे आणि या ऑलिम्पिकमध्ये भारताचं एकुलतं एक गोल्ड मेडल ज्यांनी मिळवलं आहे तो आहे सुभेदार नीरज चोप्रा ज्यांनी जॅव्हलिन थ्रो मध्ये गोल्ड मेडल मिळवलेलं आहे आणि हा एक सैन्याचा सैनिक आहे तर मला वाटतं जशा प्रकारचं काम आपलं सैनिक करतात देशाच्या सेवांचं रक्षण करायचं मेडल्स मिळवायचं वगैरे तर अशा प्रकारच्या काही गोष्टी ज्यांनी आपली तरुण पिढी मोटिवेट होऊ शकते आपण आपल्या युवकांना किंवा आपल्या नातेवाईकांना मित्रांना जरूर सांगाव्यात जरूर पाठवाव्यात ज्यामुळे समाजाचं मोराल वाढवण्यामध्ये मदत होईल आणि समाजामध्ये प्रत्येक माणसामध्ये देशाकरता काहीतरी करायची वृत्ती ही निर्माण होईल मला वाटतं या ऑलिम्पिकपासून आपण हेच शिकायला पाहिजे की मी देशाकरता काय करू शकतो जशी हाय अचीवमेंट आपल्या काही स्पोर्ट्समननी केली तशीच करायला जर आपण समाजातल्या इतर घटकांना जर मदत केली तर ते देशाच्या प्रगतीमध्ये आपलं एक अतिशय मोठं योगदान होऊ शकतं आणि मला वाटतं तेच योगदान देण्याचं काम आपला जो ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आहे बोरिवलीचा ते करेल अशी मला आशा आहे आपल्या पुढच्या सगळ्या आगामी कार्यक्रमांकरता माझ्याकडून आपल्याला बेस्ट विशेष